लातूर सिटीमध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 27 ऑगस्ट व 28 ऑगस्टच्या रात्री एक दुकान फोडण्यात आलं होतं. बालाजी टेलिकॉम नावाचं दुकान तापडिया मार्केटमध्ये फोडण्यात आलं होतं. 74 लाख के माल के साथ चोरी करने वाले गुन्हेगारों की टोली को गुन्हे शाखा और गांधी चौक पुलिस ने लिया गिरफ्त में. पुलिस अधीक्षक सोमय मुंडे ने इस घटना के बारे में दी जानकारी. लातूर सिटीमध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 27 ऑगस्ट व 28 ऑगस्टच्या रात्री एक दुकान फोडण्यात आलं होतं. बालाजी टेलिकॉम नावाचं दुकान तापडिया मार्केटमध्ये फोडण्यात आलं होतं, ज्यामधून 1,35,00,000 साधारणतः मुद्देमाल यामध्ये गेला होता. यामध्ये अनेक मोबाईल फोन, इतर इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज हे गेले होते. यामध्ये तपास LCB व गांधी चौक पोलीस स्टेशनची टीम यांनी समांतर तपास केलेला आहे. यामध्ये 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्या 5 आरोपींकडून आपण 195 मोबाईल फोन, 10 स्मार्टवॉच, 6 टॅब, गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार असा 74 लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. यामध्ये अजूनही काही आरोपी आहेत, पुढे तपास चालू आहे. अजूनही याच्यामध्ये माल रिकवर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए.